सणाला सुवर्ण झळाळी देण्यासाठी तसेच दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची स्पेशल ऑफर। हर्ष ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने 916 हॉलमार्क ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटण, फॅन्सी टॉप आणि पायलसह विविध प्रकारच्या दागिन्यांचं माहेर घर। खरेदीसाठी आत्ताच भेट द्या। प्रोप्रायटर सीताराम मुचडे। आमचा पत्ता नगरपालिका गाळा नंबर 29 लेंगरे रोड विटा। विटा नगरपालिका निवडणूक विश्वजित कदमांच्या प्रतिष्ठेची। विटा नगरपालिकेची निवडणूक मंत्री विश्वजित कदम यांच्या प्रतिष्ठेची होणार आहे। विश्वजित कदम हे सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे वजनदार नेते आणि मंत्री आहेत। सध्या जिल्हा काँग्रेसची कमान त्यांच्याच हाती आहे, त्यामुळे जिल्ह्यात पक्षवाढीची जबाबदारीही त्यांच्यावर असणं साहजिक आहे। विटा नगरपालिका म्हणजे त्यांचं होमग्राऊंड असल्यासारखी स्थिती आहे, त्यामुळे पक्षीय पातळीवर विटा नगरपालिकेत काँग्रेसचे पॅनल लागणे, काँग्रेसने निवडणूक लढवणे विश्वजित कदमांच्या प्रतिष्ठेचा विषय आहे। विश्वजित कदम यांच्या जिल्ह्यात जर पालिका निवडणुकीत काँग्रेसचे साधे पॅनलही लागत नसेल तर विश्वजित कदमांची राज्यात नाचक्की होऊ शकते, त्यामुळे विश्वजित कदम विटा पालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालून काँग्रेसचे पॅनल उभे करण्याची शक्यता आहे, तशी प्राथमिक चर्चा झाल्याचं समजतं। जयंत पाटलांनी कडेगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे पॅनल लावून विश्वजित कदमांना त्यांच्या घरच्या मैदानात घेण्याचा प्रयत्न केला होता। विटा नगरपालिकेत काँग्रेसचे पॅनल लावून राष्ट्रवादीला पर्यायाने जयंत पाटलांना घेण्याची संधी विश्वजित कदम सोडतील असं वाटत नाही। विटा पालिकेत पूर्वाश्रमीचे काँग्रेसी व सध्या राष्ट्रवादीत असलेल्या सदाशिव पाटलांची सत्ता आहे। गतवेळी ते काँग्रेसमध्ये होते तेव्हा काँग्रेसच्या चिन्हावर पालिकेची निवडणूक लढवली गेली होती। हातावर लढून सत्तेत आलेल्या काँग्रेसचे पॅनेल यावेळी लागेल की नाही अशी स्थिती आहे। इथले काँग्रेस नेते बाबर पाटील गटाला चिटकलेले आहेत, अशोक गायकवाड पाटील गटासोबत आहेत, नंदकुमार पाटलांचा ठाव ठिकाणा नक्की नाही। त्यांचे बंधू काँग्रेसचे विटा शहराध्यक्ष सुरेश पाटील, जिल्हा सरचिटणीस विनय भंडारे आणि इतर लोकांची शहरात ताकद किती हा संशोधनाचा प्रश्न आहे। भंडारे आणि कंपनी आमदार बाबर यांच्या पत्रात आहे, मीटिंगला काँग्रेस आणि वोटिंगला बाबर अशी त्यांची स्थिती आहे। काँग्रेस कमिटीची जशी अवस्था आहे तशीच अवस्था या नेत्यांची आहे। काँग्रेस तालुकाध्यक्ष रवींद्र देशमुख राहायला विट्यात आहेत, पण विट्यात चार माणसं गोळा करण्या इतपतही त्यांची शहरात ताकद नाही। मग निवडणूक लांबची गोष्ट आहे, वरील सर्व मंडळी शहरात पक्षाचे मंत्री संत्री आले की चौकात बुके घेऊन स्वागत करण्याचे काम इमाने इतवारे करतात। बुके देऊन झाला की जे पसार होतात ते परत बुके द्यायलाच बाहेर येतात। विटा शहरात बड्या नेत्यांना स्वागताचे बुके देणे हेच काँग्रेस पक्षकार्य आहे। अशा शिलेदारांच्या जीवावर विट्यात काँग्रेस कशी लढणार हाही महत्वाचा प्रश्न आहे। विश्वजित कदमांनी जर अशोक गायकवाड यांना पूर्ण ताकद दिली तर ते शहरात पुन्हा काँग्रेसचे अस्तित्व आणि ताकद निर्माण करू शकतात, पालिका निवडणुकीत चांगली फाईट देऊ शकतात, सत्तेत नाही आले तरी पालिकेत प्रबळ विरोधक होऊ शकतात, या जर तरच्या गोष्टी आहेत।